नमस्कार, मी काजल पुलसुंदर. शिवनेर प्राईमच्या आरोग्य मंत्री यांच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. नागिन हे नाव ऐकल्यावरच अंगाचा थरका फुटतो. या आजाराविषयी समज कमी तर गैरसमज जास्त आहे. नागिनीने विळखा मारला की जीवाला धोका असतो. खरं तर योग्य काळजी घेतल्यास नागिनीचा प्रसार कमी करता येतो. त्यासाठी योग्य वेळेस औषधोपचार करायला हवे. नागिनीचा आजार कशामुळे होतो, त्याची लक्षणे आणि त्यासाठीचे काय औषधोपचार आहे आणि काय काळजी घ्यायची हे आज आपण जाणून घेणार आहोत. नागिन होण्यामागील कारण. उन्हाळा सुरू झाल्यास वाढत्या तापमानामुळे साथीचे आजार पसरतात. या ऋतूत विषाणू जास्त पसरतात आणि सक्रिय असतात. लहान मुलांमध्ये कांजण्या होतात. लहानपणी होणाऱ्या कांजण्यांमुळे त्या आजाराचे विषाणू रुग्णात मज्जारज्जूमध्ये वास्तव्य करतात. शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने हे सुप्त विषाणू जागृत होऊन नागिनीचा आजार पसरवतात. मधुमेह रोगप्रतिकार शक्ती कमी करण्याचे औषधे एड्स केमोथेरपीमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि नागिनीचा आजार उद्भवतो. याची लक्षणे काय आहेत हे आपण पाहूयात. पहिलं आहे, नागिन होण्याआधी काही वेळेला त्या भागात दुखायला लागते. दुसरं आहे, त्वचा हुळहुळी होऊन त्वचेची आग होते. त्यानंतर आहे, या दुखण्यात प्रचंड आग होते. चमका येतात. 2 ते 3 दिवसानंतर लाल पुरळ येतात. नंतर ते फोड बनतात आणि त्या फोडांमध्ये पाणी होते. ज्या नसेवर ते फोड होतात त्या नसेची त्वचा लालसर होते. नागिनीने विळखा मारला किंवा 2 तोंडे एकमेकांना जुळली की जीवास धोका असतो असे गैरसमज आहे, पण यात कधीही तथ्य नाही. नागिन ही शरीराच्या एका बाजूस येते. काही वेळेस एकाच नसेवर हा आजार होतो. इतर वेळेस 2 ते 3 किंवा अधिक नसांना ह्या आजाराची लागण लागू शकते. वेळेवर उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होतो. या आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित 48 तासातच वैद्यकीय उपचार घेतल्यास रुग्ण 5 ते 7 दिवसात पूर्णपणे बरा होतो. काही जणांचा गैरसमज असतो की या आजारावर औषधोपचार नाही, त्यामुळे ते घरगुती किंवा अन्यत्र उपाय करतात. दुर्वाळ जाळलेले खोबरे तांदळाचा लेप लावतात, त्यामुळे जखम चिघळते आणि आजार पसरतो. दुखणे लांबणीला जाते, त्रास वाढतो. त्यानंतर यावर उपचार काय आहेत हे पाहूयात. नागिन झाल्याचे लक्षात आल्यास त्वचा रोग तज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करावे. गोळ्यांचा पूर्ण डोस घ्यायला हवा. टीप आहे, गरोदरपणात पण हा रोग झाल्यास हे औषध घेता येते. काही दुष्परिणाम होत नाही. या आजारात कोणती काळजी घ्यावी हे पाहूयात. जास्त दगदग टाळावी. हलका आहार घ्यावा. आंघोळीनंतर जागा टिपून घ्यावी. स्वतःचे कपडे साबण अंथरून पांघरून वेगवेगळे ठेवावे. स्वच्छता पाळावी. वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती व नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. चला तर मग आपल्या आजच्या शिवनेर प्राईमच्या आरोग्य मंत्र यांच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात याच वेळी शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम आरोग्य मंत्र. आणि हो, आमचा हा आरोग्य मंत्र कार्यक्रम आपणास कसा वाटला आम्हाला कळवायला विसरू नका. धन्यवाद. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.